नमस्कार मित्रांनो, चतुर्भुज म्हणजेच क्वाड्रिलॅटरच्या या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. मागील व्हिडिओमध्ये आपण समांतर चतुर्भुजांचे काही गुणधर्म म्हणजेच सम प्रॉपर्टीज ऑफ पॅरेलेलोग्रामवर चर्चा केली. आज आपण ह्याच गुणधर्मांवर आधारित काही प्रश्न सोडवू. चला पुढे जाऊया. दिलेल्या आकृतीमध्ये चतुर्भुज डी ई एफ जी हा एक समांतर चतुर्भुज आहे. त्रिकोण डी ओ ई आणि त्रिकोण एफ ओ जी समभुज असल्याचे दर्शवा. त्रिकोण डी जी ई आणि त्रिकोण एफ जी ई देखील समभुज आहेत. मित्रांनो, प्रश्नानुसार डी ई एफ जी एक समांतर चतुर्भुज आहे, म्हणूनच बाजू डी ई आणि बाजू जी एफ समांतर असेल. जर आपण डी एफ ला एक तिरकस रेषा मानली तर कोण ई डी एफ आणि कोण जी एफ डी एकांतर कोण असतील आणि आपल्याला माहीत आहे की कोण समान आहेत. आणि आपण म्हणू शकता की त्रिकोण डी ओ ई आणि एफ ओ जी मध्ये कोण ई डी ओ आणि कोण जी एफ ओ समान आहेत. कोण डी ओ ई आणि कोण एफ ओ जी समान असतील कारण हे दोन्ही कोण शीर्षाभिमुख कोण म्हणजेच व्हर्टिकली अपोजिट अँगल्स आहेत. आपल्याला माहीत आहे की समांतर चतुर्भुजाच्या विरुद्ध बाजू समान आहेत, म्हणून डी ई आणि एफ जी समान असतील. एक, दोन आणि तीन ही समीकरणे पहा. या दोन्ही त्रिकोणांमध्ये दोन कोण आणि एक बाजू समान आहे, परंतु ही बाजू या कोणात अंतर्गत बाजू नाही, म्हणून हा त्रिकोण ए ए एस समभुज त्रिकोणाच्या नियमानुसार समभुज आहे. मित्रांनो, आता त्रिकोण डी जी ई आणि त्रिकोण एफ ई जी पहा. हे दोन्ही समांतर चतुर्भुज डी ई एफ जी ला कर्ण जी ई विभाजित केल्याने आले आहेत. आपल्याला माहीत आहे की समांतर चतुर्भुजाचा कर्ण रेषा त्यास दोन समभुज त्रिकोणांमध्ये विभाजित करतो, म्हणून हे दोन त्रिकोण समभुज होतील. मित्रांनो, ह्याच प्रकारे आपल्या वर्गमित्रांसह त्रिकोण डी जी एफ आणि त्रिकोण एफ ई डी बद्दल चर्चा करा. चला आपल्या पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पी क्यू आर एस एक समांतर चतुर्भुज आहे ज्यामध्ये बाजू एस आर ची लांबी 4 सेंटीमीटर आणि बाजू क्यू आर 3 सेंटीमीटर लांबीची आहे. तर बाजू पी क्यू आणि बाजू पी एस ची लांबी शोधा. मित्रांनो, आपल्याला माहीत आहे की समांतर चतुर्भुजांच्या विरुद्ध बाजू समान असतात. आपल्याला देण्यात आले आहे की चतुर्भुज पी क्यू आर एस एक समांतर चतुर्भुज आहे, म्हणून त्यांच्या विरुद्ध बाजू समान असतील. म्हणजेच बाजू पी क्यू ही बाजू एस आर च्या समान आहे आणि बाजू एस आर ची लांबी 4 सेंटीमीटर आहे, म्हणून बाजू पी क्यू ची लांबी देखील 4 सेंटीमीटर असेल. त्याचप्रमाणे बाजू क्यू आर आणि बाजू पी एस देखील समान असतील. इथे आपल्याला क्यू आर ची लांबी 3 सेंटीमीटर दिली आहे, तर बाजू पी एस ची लांबी देखील 3 सेंटीमीटर असेल. चला पुढे जाऊया आणि दुसरा प्रश्न पाहूया. चतुर्भुज पी क्यू आर एस एक समांतर चतुर्भुज आहे आणि चतुर्भुज पी एक्स वाय झेड देखील एक समांतर चतुर्भुज आहे. कोण आर चे माप 60 अंश आहे तर कोण पी आणि कोण वाय चे माप शोधा. प्रश्नानुसार पी क्यू आर एस हा एक समांतर चतुर्भुज आहे आणि आपल्याला माहीत आहे की समांतर चतुर्भुजाचे विरुद्ध कोण समान आहेत, तर कोण पी आणि कोण आर समान असतील. कोण आर बरोबर 60 अंश दिले आहे, म्हणून कोण पी देखील 60 अंश असेल. आणि प्रश्नानुसार पी एक्स वाय झेड देखील एक समांतर चतुर्भुज आहे, त्याच्या मदतीने आपण कोण वायचे माप शोधू शकतो. तर मित्रांनो, या सत्रात एवढेच. आज आपण समांतर चतुर्भुजाचे काही गुणधर्म म्हणजेच सम प्रॉपर्टीज ऑफ पॅरेलेलोग्रामशी संबंधित काही प्रश्न सोडवले. पुढील व्हिडिओमध्ये असेच अजून काही प्रश्न घेऊन भेटूया. धन्यवाद.